आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूर नगरपालिकेचा अग्निशामक सेवा करतोय खाजगी शाळेची, पदाचा दुरुपयोग, मुख्याधिकाऱ्यांची सहमती आहे काय? राजकारणात सामाजिक संस्थांचा वापर सर्रास केला जातोय असं मी तुम्हाला सांगत नाही, तुम्हीच पहा. जयसिंगपूर नगरपालिकेच्या पदाचा वापर नेमकं कोण करतय? तुम्हाला धक्का बसेल असं मी का म्हणते पहा. तर मग हा जयसिंगपूर नगर परिषदेचा अग्निबंब आणि सेवा कोणाची करतोय? दीप पब्लिक स्कूल या शाळेची इमारत स्वच्छ करतोय. बघा, शहरातल्या काही भागात अत्यल्प दाबानं पिण्याच्या पाण्यानं पुरवठा कमी होत आहे. नदीतील पाणी कमी आहे, पण त्याचं काही देणं घेणं मुख्याधिकाऱ्यांना राहिलेलं नाही. चक्क दीप पब्लिक स्कूलची इमारत धुण्यासाठी आता वापर केला जातोय. दीप पब्लिक स्कूलच्या प्रमुख आहेत ताराणी आघाडीच्या नगरसेविका सौ सोनाली मगदुम. पाहिलं का पदाधिकारी कोण आहेत? हा पण मी सांगते तुम्हाला, जयसिंगपूर नगर परिषदेची दीप पब्लिक स्कूल ही संस्था नसताना इमारत धुण्याचं काम सुरू आहे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याची विल्हेवाट नगरपालिका अशा प्रकारे लावत आहे. विरोधी आघाडी बोलत नाही, पण त्यांचे हात गुंतलेले असावेत असं मग आता म्हणायचं का? पण कायद्याचं ज्ञान असणाऱ्या मंडळींनी असा नगरपालिकेचा वापर सुरू करायचा हे कितपत योग्य आहे? केवळ इमारत धुतली जात नाही, तर मग बाग बगीचा हिरवा ठेवला जातो. कर्तव्यकार मुख्याधिकारी राजेंद्र तेली साहेबांनी आपली कर्तव्य निष्ठा कुठे ठेवली आहे असा प्रश्न बाकी जयसिंगपुरातले करदाते विचारत आहेत. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे.